आजचं ज्ञान, तोंडातून गेलेला शब्द, कमानमधून निघालेला बाण आणि प्रेमात केलेल्या रिचार्जचे पैसे कधीच परत येत नाहीत. टेन्शन फ्री राहायचं असेल तर आयुष्यात हे तीन शब्द लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचंय? चला चला, दिवाळी संपली, कामावर जायची वेळ आली, मोती साबणाची वेळ संपली, परत लाईफ बॉयची वेळ आली. बोलू, वे लोग जो ऑफिस में देर तक काम करते हैं, वे क्या सबसे मेहनती है? मोनू, नहीं, या तो वे बीबी से तंग है या ऑफिस में किसी और के संग है. बायको, आहो, ऐकलत का? माझ्या भावाला जेवणासाठी विचारायला विसरू नका. नवरा मेहुण्याला, तू जेवून आला आहेस की जाऊन जेवणार आहेस? पेशंट, डॉक्टर, मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोपही येत नाही. डॉक्टर, सांगा मी काय करू? डॉक्टर, रात्री उठू उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल. मन्या घराबाहेर बायकोची वाट पाहत उभा असतो. मन्या, अगं अजून किती वेळ लावणार आहेस? बायको, ओरडायचं बंद करा, एका तासापासून सांगते 5 मिनिटात आले म्हणून, कळत नाही का? सुरेश, डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे. डॉक्टर, बोला काय झालं? सुरेश, मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही. डॉक्टर हैराण होऊन, असं नेमकं कधी कधी होतं? सुरेश, फोनवर बोलताना. बायको ICU मध्ये, रडून रडून नवऱ्याची अवस्था बिकट झाली होती. डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना वाचवण्याचे, पण आता सगळं देवाच्या हातात आहे, त्या काहीच बोलू शकत नाहीत, बहुधा कोमात आहेत. नवरा, अहो डॉक्टर, प्लीज वाचवा तिला, आता तर ती फक्त 40 वर्षाची आहे. तितक्यात चमत्कार झाला, बायकोचा श्वास वेगाने सुरू झाला, तिच्या हाताची हालचाल सुरू झाली, ओठ हलले आणि त्यातून आवाज आला, 40 नाही 39.